श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे संकष्टी चतुर्थी आणि आपल्याला माहितच आहे की नुकताच गणेशोत्सव हा संपलेला आहे गणपती बाप्पा आपल्याकडे दहा दिवस होते या गणपतीच्या काळात सुद्धा आपण बऱ्याचशा गोष्टी करत असतो बरेचसे उपाय करत असतो गणपती बाप्पांची मनोभावे सेवा पूजा करत असतो परंतु काही कारणाने जर तुम्हाला या दहा दिवसामध्ये जमले नाही तर तुम्ही हेच उपाय संकष्टी चतुर्थीलासुद्धा करू शकता उद्या दोन ऑक्टोंबरला संकष्टी चतुर्थी आलेली आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकवीस तांदळाचा उपाय हा सांगणार आहे आपल्याला धनप्राप्ती व्हावी आपल्या घरात पैसा यावा घरात आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहावी आपल्याला माहीत आहे की माता लक्ष्मी ही अतिशय चंचल आहे आणि ती एका ठिकाणी स्थिर राहत नाही त्यामुळे आपल्या घरात माता लक्ष्मी कायमस्वरूपी राहावी तिचे कायमस्वरूपी वास्तव्य व्हावे यासाठी आपल्याला हा एकवीस तांदळाचा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने आपले धन वैभव संपत्ती समृद्धी यामध्ये वाढच होत जाते बघा आता कोणताही उपाय केल्यानंतर फक्त आपण उपाय केला म्हणजे सगळं मिळतं असा दावा मी करणार नाही कारण कोणतीही गोष्ट करण्यासाठी आपल्याला कष्ट आणि मेहनत हे करावेच लागतात फक्त आपण या पूजापाठ किंवा काही विधी तसेच हे उपाय हे का करायचे असतात तर आपण कधी कधी खूप मेहनत करतो परंतु आपल्याला फळ मिळत नाही काही ना काही संकटे दुःखे अडचणी येत असतात आणि आपल्याला आपल्या मेहनतीचे कधीच फळ मिळत नाही फक्त आपल्याला आपल्या नशिबाची साथ मिळावी आणि यासाठी आपल्याला हे जे उपाय आहेत ते करायचे असतात हे उपाय केल्यामुळे आपल्याला नशिबाची साथ मिळते आपण जे प्रयत्न करत असतो त्याला यश मिळतं आणि असा हा एकवीस तांदळाचा उपाय आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत श्री गणेशाला बुद्धीची देवता म्हणून ओळखलं जातं आणि बुद्धीच्या या देवतेची आपल्याला उद्या पूजा करायची आहे सर्व देवता ज्या गणेशाची पूजा करतात त्याची घरोघरीसुद्धा पूजा केली जाते श्री गणेशाची आपल्यावर सदैव कृपा राहावी तर यासाठीच संकष्टी चतुर्थी हे जे व्रत आहे तर ते केले जाते भक्तिभावाने व्रत करणाऱ्याच्या सर्व इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करतातच असे मानले जाते तसेच आपल्या आयुष्यातील सर्व अडथळे संकटे दुःखे हे सुद्धा बाप्पा दूर करतात आणि त्यामुळेच बाप्पांना आपण विघ्नहर्ता असे सुद्धा म्हणतो संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांची आवडती तिथी आहे त्यामुळे आपण जर या दिवशी काही उपाय केले तर त्याचे जे फळ आपल्याला मिळणार आहे तर ते फळ लवकर मिळते या दिवशी आपण गणपती बाप्पांना बऱ्याचशा गोष्टी ह्यासुद्धा अर्पण करत असतो बाप्पा जर आपल्यावरती प्रसन्न झाले तर आपल्या आयुष्यातील प्रॉब्लेम हे शंभर टक्के संपतातच गणपती हे सुखकर्ता आहेत तसेच अगोदर सांगितल्याप्रमाणे ते विघ्नहर्तासुद्धा आहेत ज्यांना उपवास करणे शक्य नाही संकष्टीचे व्रत करणे शक्य नाही तर त्यांनी फक्त गणपतीची पूजा करावी आणि श्रीगणेशांना काही वस्तू या अर्पण कराव्यात तर या वस्तू कोणत्या आहेत तर श्रीगणेशांना अतिशय प्रिय असलेल्या एकवीस दुर्वा हे आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अर्पण करायच्या असतात तसेच लाल जास्वंदीचे फूल हे सुद्धा अर्पण करायचे आहे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य घालायचं आहे किंवा तुम्ही अकरा एकवीस जास्वंदीच्या फुलांची माळ तयार करू शकता आणि ही माळसुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करू शकता तसेच कडुनिंबाच्या लाकडापासून बनवलेल्या श्रीगणेशाच्या मूर्तीचे जर आपण पूजन केले तर आपले आपल्या शत्रूंपासून संरक्षण होते शत्रुपिडा जर आपल्याला असेल शत्रुदोष असेल तर तो सुद्धा दूर होतो तसेच आपली मुले ऐकत नसतील तरी सुद्धा आईने काही उपाय जर या दिवशी केले आणि गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना केली तर आपल्या मुलांची सुद्धा प्रगती होते आता एकवीस तांदळाचा उपाय काय करायचा आहे तर हे मी सांगणारच आहे पण त्यापूर्वी तुम्हाला छोटे छोटे मी काही उपाय सांगणार आहे जसं की मी आता सांगितलं की आपण गणपती बाप्पांना एकवीस दुर्वा अर्पण करायचे आहे जास्वंदीचे फुल अर्पण करायचे आहे तसेच गुळखोबऱ्याचा नैवेद्य हा ठेवायचा आहे तसेच आपण या दिवशी अजून काय करू शकतो तर तुम्हाला काय करायचं आहे की गणपती बाप्पांचा जो मंत्र तुम्हाला येतो तर तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे कारण आपल्या आयुष्यात जी काही विघ्ने आहेत तर ती गणपती बाप्पांच्या उपासनेने दूर होतात आणि उद्याचा जो संकष्टी चतुर्थीचा दिवस आहे तर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांचा आपल्याला जेवढा जप करता येईल तर जास्तीत जास्त जप हा करायचा आहे मग तुम्ही श्री गणेशाय नमहा म्हणा किंवा ओम गम गणपते नमहा या मंत्राचा जप करू शकता आणि या मंत्राचा जप तुम्हाला जास्त करणे शक्य नसेल तर किमान एकशे आठ वेळेला करायचा आहे गणपती बाप्पांसमोर बसा आणि एकशे आठ वेळेला या मंत्राचा जो जप आहे तर तो करायचा आहे तसेच आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा सुद्धा तुम्ही करू शकता विधिवत पूजा कशी करायची मी थोडक्यात सांगते मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते परंतु मी या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगते की आपल्याला एका तामणामध्ये बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे त्या मूर्तीला आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि हा अभिषेक करण्या अगोदर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे पहिल्यांदा दिव्याची पूजा करायची आहे यानंतर बाप्पांना स्वच्छपणाने अभिषेक करायचा त्यानंतर पंचामृताने आवरजून पंचामृताचा वापर करायचा आहे पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि यानंतर पुन्हा स्वच्छपणाने अभिषेक करून बाप्पांची मूर्ती स्वच्छ कपड्याने कोरडी करून तिच्या जागेवरती ठेवायची आहे त्याखाली थोडेसे तांदूळ ठेवा त्यानंतर आपल्याला बाप्पांना हळदी कुंकू अर्पण करायचं आहे किंवा तुम्ही चंदनसुद्धा अर्पण करू शकता एकवीस दुर्वा जास्वंदीचे फूल हे अर्पण करायचे आहे खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे धूप दीपाने ओवाळायचे आहे तर अशी साधी आणि सोपी आपल्याला विधिवत बाप्पांची पूजा करायची आहे आणि यानंतर तुम्ही त्यांच्यासमोर बसून गणपती बाप्पांचा जो काही मंत्र आहे तर तो जास्तीत जास्त किंवा कमी एक किमान एकशे आठ वेळेला तुम्हाला म्हणायचं आहे तसेच तुम्ही दररोज सुद्धा गणपती बाप्पांना न चुकता एकवीस दुर्वा वाहू शकता या दुर्वा तुम्ही मंदिरात जाऊन व्हायला तरी चालेल किंवा तुमच्या घरामध्ये दे जे देवघरामध्ये दे गणपती बाप्पा आहेत तर त्यांना व्हायला तरी चालेल रोज जर तुम्ही या दुर्वा बाप्पांना अर्पण केल्या तर तुमची जी काही अडलेली कामे आहेत तर ती शंभर टक्के पूर्ण होतातच तसेच आपल्याला या दिवशी सव्वा किलो मोदक किंवा सव्वा किलो बुंदीचे लाडू हे गणेश मंदिरात नेऊन प्रसाद स्वरूपात द्यायचे आहेत आणि तुम्हाला जर एवढे देणे शक्य नसेल तर तुम्ही अकरा किंवा एकवीस मोदक किंवा लाडू प्रसाद म्हणून मंदिरात देऊ शकता तुम्हाला समाजात मान सन्मान मिळावा म्हणून संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश मंदिरात गणपती बाप्पांसमोर तुपाचा दिवा हा नक्की लावावा तसेच तुम्ही गणपतीच्या मूर्तीसमोर आपल्या देवघरामध्ये दे, एक तांब्याभर पाणी भरून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी हे जे पाणी आहे तर ते तुमच्या घरामध्ये शिंपडायचं आहे यामुळे आपल्या घरातील जी निगेटिव्हिटी आहे तर ती नष्ट होते आता आपण मुख्य उपाय पाहूया तो म्हणजे एकवीस तांदळाच्या दाण्यांचा उपाय तुम्हाला काय करायचं आहे एकवीस तांदूळ घ्यायचे आहेत आगोदर मी सांगितल्याप्रमाणे विधिवत पूजा करूनच हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळी करायचा आहे तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती करणे शक्य असेल तर करा किंवा तुम्ही आत हा उपाय करू शकता आणि हे तांदूळ तुमच्या उजव्या हातामध्ये घ्या एकवीस तांदूळ घ्यायचे ते तांदूळ अखंड असावेत तुटलेले फुटलेले किडलेले नसावेत उजव्या हातामध्ये हे तांदूळ घेतल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना मनोभावे तुमची जी काही अडचण आहे पैशासंबंधी तर ती सांगायची आहे तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहावी किंवा तुमचे आर्थिक काही प्रॉब्लेम असतील पैसा येत नसेल जी काही समस्या आहे तर ती सांगायची आहे यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळेला ओम गम गणपते नमहा म्हणायचं आहे एक वेळेला तुम्हाला गणपतीचे जे सोत्र आहे गणेश स्तोत्र आहे ते म्हणायचं आहे किंवा तुम्ही गणेशाचं जे अथर्व शीर्ष आहे तर ते सुद्धा म्हणू शकता कोणतंही एक म्हणा संकटनाशक जे सोत्र आहे ते म्हणा किंवा अथर्व शीर्ष म्हणा दोन्हीपैकी एक म्हणायचं एकशे आठ वेळेला ओम गम गणपते नमहा हा मंत्र म्हणायचा आणि हे जे उजव्या हातातील जे आपण तांदूळ घेतलेले आहेत तर ते गणपतीच्या चरणांजवळ आपल्याला अर्पण करायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा आंघोळ झाल्यानंतर आपली हे जे तांदळाचे दाणे आहेत तर ते तुम्हाला कुठे ठेवायचे आहेत तर हे तांदळाचे दाणे तुम्हाला एका पुडीमध्ये बांधून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत तसेच तुम्ही खिशात किंवा पॉकेटमध्ये ठेवू शकता किंवा तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा कपाटामध्ये ठेवा आणि जेव्हा कधी तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामाला बाहेर जाता तर त्यातील दोनच तांदूळ तुम्हाला तुमच्या खिशात पॉकेटमध्ये किंवा पर्समध्ये तुमच्यासोबत घेऊन जायचं आहे यामुळे तुमचं जे काही मनोइच्छित कार्य आहे तर ते नक्की पूर्ण होतं ज्या कामासाठी तुम्ही निघालेले आहात तर ते काम जर तुम्हाला पूर्ण व्हावे अशी इच्छा तुमची असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा अशा प्रकारे एकवीस तांदळाचे दाणे तुम्ही कपाटात तिजोरीत ठेवू शकता आणि महत्त्वाच्या कामाला जाताना त्यातील दोन ता दाणे जे आहेत तर ते सोबत घेऊन जाता आणि जेव्हा तुम्ही पुन्हा याल तेव्हा त्यामध्ये हे दाणे पुन्हा ठेवून द्यायचे तुम्ही एकवीस ऐवजी पाच सात अकरासुद्धा तांदूळ घेऊ शकता आणि हा उपाय करू शकता आता हा उपाय तुम्हाला या संकष्टीला करायचा आहे आणि मग पुढच्या संकष्टीला काय करायचं तर हे जे तुम्ही तांदळाचे दाणे घरामध्ये ठेवलेले आहेत तर हे दाणे तुम्ही पक्ष्यांना खायला घालायचे आहेत किंवा पाण्यामध्ये वाहत्या सोडू शकता आणि पुन्हा दुसऱ्या संकष्टीला पुन्हा उपाय करायचा आहे आणि पुन्हा तांदळाचे दाणे तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवू शकता तर अशा प्रकारे हा एकवीस तांदळाच्या दाण्यांचा उपाय नक्की करून पहा फरक हा शंभर टक्के पडतो धन्यवाद